आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नवा भारत मातृशक्तीचा असेल, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन. रेबीज मुक्त अभियान 2025 या उपक्रमास राज्य शासनाचं संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं वक्तव्य. संपूर्ण विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज वाढ, काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश. आणि नागपूर जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. गेल्या काही वर्षांमध्ये नव्या भारतातील चित्र पूर्णपणे बदललं आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्यानं आपण उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात 5 सुवर्णपदकं मुलांना जात असतील तर 50 सुवर्णपदकं मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल, भगिनी शक्तीचा असेल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज केलं. मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 70वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल म्हणाले की शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावं. स्नातकांनी आपल्या डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून नीतीमूल्य, सदाचार, त्याग आणि सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्र उत्कर्ष साधला जाईल. दीक्षांत समारोहात विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य तसंच व्यवस्थापन, मानवशास्त्र, आंतरशाखीय अध्ययन या शाखांमधील 16,483 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका आणि आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी 120 विद्यार्थ्यांना 73 सुवर्णपदकं, 1 रौप्यपदक आणि 218 पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी रेल्वेनं कोविड-19 साथीच्या दरम्यान लॉकडाऊन आणि अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या. मध्य रेल्वेनं विविध क्षेत्रातील गरजा भागवण्यासाठी 1 एप्रिल 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 दरम्यान 52.28 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरित्या केली. मध्य रेल्वेनं अखंडित वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी विविध वीज प्रकल्पांना 25.80 दशलक्ष टन कोळशाची पूर्तता केली. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी 1.27 दशलक्ष टन अन्नधान्य आणि साखर, 2.85 दशलक्ष टन खते आणि 5 लाख टन कांद्याची वाहतूक केली. नागपूर विभागानं 28 दशलक्ष टन, मुंबई विभागानं 13.91 दशलक्ष टन, भुसावळ विभागानं 4 दशलक्ष टन, सोलापूर विभागानं 4 दशलक्ष टन आणि पुणे विभागानं 1 दशलक्ष टन माल वाहतूक केली. कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलींची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं तर पुन्हा टाळेबंदीला सामोरं जावं लागेल असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेनं सुरू केलेलं रेबीज मुक्त अभियान 2025 या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून दोघांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात श्वानाचं रेबीज लसीकरण करण्यात आलं. रुग्णवाहिकेला केदार यांनी हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना केदार म्हणाले की आपल्या परिसरातील जीवजंतूंवर अन्याय किंवा क्रूरता होऊ नये याकरता जीवजंतू दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं राज्यात उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून रेबीज मुक्ती अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
संपूर्ण विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अकोलामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हा आदेश लागू करण्यात आला असून 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. बुलडाणा जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. आजच्या आदेशानं शाळा महाविद्यालयं 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही असं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केलं. गडचिरोली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर ते घरीच उपचार घेत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 37वा दीक्षांत समारंभ 21 फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले होते. त्या अनुषंगानं आज विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या संपन्न झालेल्या सभेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठाचा 37वा दीक्षांत समारंभ तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील समारंभाची तारीख यथावकाश ठरवण्यात येईल तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी अशा सूचना विद्यापीठाच्या वतीनं कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी केली आहे. यासोबतच हिवाळी 2020 परीक्षा आवेदनपत्र भरण्याच्या तारखेत वाढ होऊन आता 22 फेब्रुवारी करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्वायत्त संस्था असलेल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्था अर्थात IIMC पश्चिम विभागीय केंद्रातर्फे आज प्रादेशिक विकासात भाषा पत्रकारितेची भूमिका या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. भाषा पत्रकारितेच्या स्थिती आणि गतीवर अकादमीमध्ये चर्चा व्हावी आणि भविष्यात भाषिक पत्रकारितेची व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रगती व्हावी या हेतूनं सदर आयोजन करण्यात आलं. अध्यक्षीय संबोधनात IIMC प्रादेशिक संचालक प्राध्यापक डॉ अनिल कुमार सौमित्र यांनी विकासाच्या प्रचलित अवधारणांचा मागोवा घेतला. 18 फेब्रुवारी 2015 पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. मेट्रोच्या 6व्या वर्धापन दिवसानिमित्त उद्या सकाळी 9:30 वाजता दीक्षाभूमी समोरील मेट्रो भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ष 2015 ते 2021 हा 6 वर्षांचा प्रवास महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचं अनेक शिखरं गाठणारं ठरलं. या वर्षात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 2 मार्गिका ऑरेंज आणि एक्वा लाईन्सचं उद्घाटन झालं आणि नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. सरकारनं अनलॉकची प्रक्रिया राबवताना लग्न समारंभांसाठी जारी केलेल्या नियमावलीचं नागपुरात सर्रास उल्लंघन होत असून नागपुरात कोरोनाबाधितांची संख्याही सध्या झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेनं धडक मोहीम हाती घेतली असून मनपाच्या उपद्रव शोध पथकातर्फे लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिकांची संख्या असणाऱ्या मंगल कार्यालय लॉन सभागृहांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना आजार वाढण्याचा धोका अधिक असल्यानं सरकारी नियमांचा भंग करणाऱ्या कार्यालयांना तब्बल 15 ते 50 हजारांचा दंड ठोठवण्यात येत आहे. गावातील स्वच्छता व्यवस्थापन दायित्व अपारंपरिक ऊर्जा पर्यावरण पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट गाव बनवणाऱ्या ग्रामपंचायतींना RR पाटील सुंदर ग्राम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. या स्पर्धेत तालुका स्तरावर बाजी मारून जिल्हा स्तरावर पोहोचलेल्या ग्रामपंचायतीला 40 लाखांचा पुरस्कार दिला जातो. 2019-20 जिल्हास्तरीय RR पाटील सुंदर ग्राम पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीनं पटकावला असून दोन्ही ग्रामपंचायतींना 20-20 लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.
आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. या अनुषंगानं नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रवींद्र ठाकरे यांनी केलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजाच्या एक दिवस पूर्वीच वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं थंडीत वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. चिखली ते खामगाव दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला. सध्या शेतामध्ये गहू आणि हरभरा काढणीचं काम सुरू असून अवकाळी पावसानं मात्र या पिकाचं नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास तुरळक पाऊस झाला असून कारंजा तालुक्यातील भारसवाडा ते खडकी मार्गावरील एका झाडावर सकाळी वीज पडल्यानं ते झाड रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकीवर पडल्यानं 2 दुचाकीस्वार जखमी झाले आहे. अकोला जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, मात्र कुठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नवा भारत मातृशक्तीचा असेल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन आणि नागपूर जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.